जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार प्रथम तिमाहीत आरोग्य विभाग व बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने धडक अंगणवाडी तपासणी मोहीम राबवण्यात आली। त्यात कुपोषित बालकांची निश्चिती करून त्यांना अतिरिक्त आहार व आवश्यक औषधी देऊन उपचार करण्यात आले। यामध्ये सुधारणा न झालेल्या कुपोषित बालकांसाठी जून अखेर बालरोग तज्ज्ञांकडून तालुका स्तरावर तपासणी व उपचार करण्यात आले। या बालकांना लागणाऱ्या अतिरिक्त औषधी साठा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आरोग्य विभाग व बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दाते शोधून सदर बालकांना औषधे वितरित करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे डॉक्टर मोना महाजन व डॉक्टर मनीषा पाटील ह्या होत्या। कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर विजया पाटील यांनी कुपोषित बालकांना आहाराचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर धनंजय पाटील, प्रास्ताविक डॉक्टर जितेंद्र वानखेडे तर आभार मोनाली साबळे यांनी मानले। कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉक्टर राहुल निकम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी राऊत, डॉक्टर संदीप कुमावत, मंदा हटकर, योगिता नागरे, सतीश बनसोळे, विजू माळी, लहू पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका निशा तेली, अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या। तर डॉक्टर विजया पाटील व डॉक्टर धनंजय पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। तुम्हाला सर्वात टीमचं खूप अभिनंदन आणि त्याच्यावर जास्त अभिनंदन दात्यांचं, ज्यांनी खरंच पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घडून आणला आणि मोठी औदार्य दाखवलं देण्याचं। त्याच्यानंतर आपले प्रमुख मॅडम यांचं नेहमीच मार्गदर्शन मी दात्यांना भरपूर मिळालं, तसेच पत्रकार बनवून जे नेहमी आपल्यावर मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात, अंगणवाडी सेविका नंतर आशाताई आणि सगळा स्टाफ आणि माता बहिणी। कुपोषण हा फार मोठा विषय आहे, पण मग मी एक गोष्ट म्हणजे जसं की मग सरांनी एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग सोबत पूरक आहार, आता पूरक आहार म्हणजे काय, पाच गोष्टी कोणत्या पूरक आहाराच्या, ब्रेस्ट फीडिंग तर आपल्याकडे आहे, किती किती दिवसापर्यंत ब्रेस्ट फीडिंग देतो आपण, ब्रेस्ट फीडिंग किती दिवस करतो, त्याला पान किती दिवस करतो, आणि त्याच्यानंतर 2 वर्षापर्यंत आणि 6 महिन्यानंतर पूरक आहार तो कसा पाहिजे, घन मऊ स्वच्छ अवेलेबल। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।